तुम्ही आणि राणा भाऊजी चला वाड्यावर, आपण तिकडेच गुढी उभारूया. पाहिजे तर आम्ही तुमच्या पाया पडतो. नाही नाही, राणा भाऊजी तयारीत वाड्यावर या. तटलंय ते फक्त तुमच्यासाठी. तुम्ही वय म्हणालात की राणा भाऊजी बी वय म्हणत्याल. थोरल्या सुनबाईचा पहिला पाडवा वाड्यावर गुढी उभारूनच साजरा व्हायला पाहिजे. नाही म्हणू नग सुनबाई. थोरल्या सुनबाई, आजचा दिवस तुमचा वाड्यावर यायला चांगला शुभ दिवस आहे. बघा, आजच्या दिवशीच राम आणि सीतामाई वनवास संपून अयोध्येला परत आलती. तवा तुम्ही दोघं बी चला आपल्या घरी. जाऊ बाई, तुम्हासनी पाहिजे असेल तर आम्ही तुमच्या पाया बी पडतो. नाही नको. अहो, राणाजींचा होकार असेल तर माझी काही हरकत नाही. पहिलं तुम्ही तर वय म्हणा, राणा भाऊजी आपाप वय म्हणत्याल. म्हणत्यात बघा. चालते. बरकत, चला आपण तयारी करू. चला चला, आवरा आवरा या लवकर. मग तुमचं नाव काय ठेवू? चल नीर, चला आपण आपल्या वाड्यात जाऊया. इथून पुढे सगळ्यांसोबत एकत्र आनंदात राहूया. चालते की. चला सुनबाई, राणा गाडीत बसा. चला सामान येईल नंतर. चला 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 लवकर. कशीस बाळा? मी मस्त आहे. नमस्कार करते. या या या, नमस्कार. या बाऊन, या आले. बस बोला. बर झालं तुम्ही इथं राहायला आला. राणाजी कसे आहेत? मस्त. चला, वरांनी आपलं ऐकलं म्हणायचं. द्या पाणी द्या. दिवे लागण्याच्या टायमाला कशाला आले ग मराया? पाहुण्यांच्या घरी कधी जावं काय काळ येळ आहे का नाही? आव, आता पोरगी ही तर राहायला आली म्हटल्यावर
हे बी इथंच राहायला आले नाहीत ना व तस बी समजा आयुष्य खोराड्यातच काढले असे वाडा बघून तर डोळस फिरला असतील यांच ताईसाहेब आता हे जर इथं आले ना राहायला तर आपण तुमच्या पप्पासनी बोलूया इथं राहायला आमचा पप्पा काय यांच्यासारखं भिकारी आलो अगं चल चंदे नमस्कार नमस्ते सुनबाई जरा पाहुण्यांच्या जेवणाचं बघा ना अहो नको सहजच भेटायला आलो होतो जेवण वगैरे काही नाही आम्ही लगेच निघू मग जेवणच जा की हा आमच्या बी जेवणाचा टाइम होताच आलाय तेव्हा जावा जेवणच जावा नाही हो खरंच नको अंजलीची खूप आठवण येत होती म्हणून भेटायला आलोय फक्त जेवणाचं परत कधीतरी बघूयात ना चला राणाजी कुठे आहेत ना राणा ए राणा पाहून आलेत आले असं दे असते चला निघतो आम्ही आहो असं काय आल्यासारखं जरा ये थांबा की नाही खरंच नको गोदाक्का अंजलीला बघावंस वाटलं ना म्हणून आम्ही आलो परत येतो ना कधीतरी निवांत बघा कधी बी आठवण आली भेटावसं वाटलं तर डायरेक्ट वाड्यावर यायचं आपलंच घर रे हो येतो आम्ही या नमस्कार सूरज सूरज अरे राणान थोरल्या सुनबनसाठी रूम खाली करायला पाहिजे आज सकाळपासून ती ओसरीवरच आहे आता दुसरी खोली आहे कुठे इथं अशा 50 आहे ती पण नव्या नवरा नवरीला शोभल अशी एक बी नाही सगळीकडे नुसतं काय बाय सामान पडले बिनवापरातल्या गोष्टी इकडे तिकडे पसरल्यात नुसत्या मामनजी आऊ वसरीवर आम्ही राहू की राणा भाऊजी आणि जाऊबाई आमच्या खोलीत राहतील त्या काय एवढं नाही कशाला मी राहतो की माझ्या खोलीत शेतात गेल्यापासून प्रेमलतेची पण तब्येत बिघडली आहे सारखी खोकत असते लते चला तर तुम्ही आराम करा उद्या तालमीला जायचंय ना कुणीतरी सांगितलंय तालीम चुकवायची नाही म्हणून मग कशी चुकवणार तालीम कोणी आहेत शाळेतल्या बाई अहो लई समजवत्यात समजत नाही तवर समजवत्यात आता मी झोपतो नाहीतर परत समजवतील मला अहो